तो माझं काय म्हटलंय, ब्रह्मदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे का? दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली, बोनस संपले, चर्चा संपली, ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील. अमरावती लोकसभा निवडणुकीतून कदापि माघार घेणार नाही. सागर बंगल्याहून फोन आला तरी नाही, अन ब्रह्मदेव जरी आले तरी नाही, असे वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार संघटनेच्या लोकसभेच्या आढाव बैठकीसाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले. अमरावती मतदारसंघातून आम्ही उभा केलेला उमेदवार कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असे स्पष्टीकरणही बच्चू कडू यांनी दिले आहे. तर आमदार बच्चू कडू यांनी आपला हा लढा तानाशाही विरोधात असल्याचेही म्हटले आहे. झालं आता काय राहिलं अमरावती, अमरावतीचं काही राहिलं नाही, सगळं पोस्टमार्टम झालं, निकाल बाकी आहे, तो प्रहारचा आहे. आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे अमरावती जिल्ह्यापुरती तरी. आता पुढचा निर्णय युतीनं घ्यावं का आमची तिची लढत आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे, आणि त्यांचा काय निर्णय आहे, आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का युतीतून बाहेर जावं, तो निर्णय आता बॉल सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी निर्णय घेतला, जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू. नवनीत राणाबद्दल तुमच्या मनात हा राग काय आहे, तुम्ही त्यांना का? हा नवनीत राणाबद्दलचा राग नाही आहे, एकाइकडे 100 पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला, ते स्पष्ट सांगितलं का ह्याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे, आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे. आणि असं असताना 2.5 वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही, आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जातं या तानाशाहीच्या विरोधात. खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे. रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटते राग येणारं, संताप येणारं, मग कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. मी स्वतःचा अपमान सहन करेन, पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युतीच्या बाहेर निघालं तरी बरं, त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहिला पाहिजे म्हणून आपण ती उमेदवारी टाकली. जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे, केंद्र सरकारच्या निर्णयामुळं संत्रा बागायतदारांना संत्र झाडं उपडावं लागले, अशी वाईट अवस्था आली, पण आमचे खासदार काही तिथं बोलले नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखवतो. जरंगे पाटलांचा आणि जो लढा आहे तुमचा आणि त्यांचा संयुक्तिक लढा होता, त्याच्यात तुमचा सुद्धा सहभाग होता, खूप बाकीने तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झाला होता. आता ते राजकीय भूमिका घेत आहेत, उमेदवार सुद्धा देणार आहेत, तुमचा तर ऑलरेडी राजकीय पक्ष आहे, तुम्ही पण उमेदवार देत आहात, त्यांचं आणि तुमचं एकत्रीकरण नाही होणार का, त्या संदर्भात काही चर्चा झाल्या? मला वाटते मी काही चर्चा केलेली नाही त्यांच्या मुंबईच्या दौऱ्यानंतर, मला बोलणं नाही, मी बोललो पण नाही. आणि मला वाटते मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथं गेलेलो नव्हतो, एक सामाजिक विचार होता. त्याच्यानं राजकीय मी त्यांच्यासोबत बोलल्यापेक्षा मला ते योग्य वाटत नाही. प्रत्येकाचा मी आपापला निर्णय त्या त्या पद्धतीनं घ्यावा, त्या त्या अभ्यास पूर्ण घ्यावा, तशा पद्धतीनं समोर जावं, तो त्याचा त्याचा प्रश्न आहे. मला असं वाटते का त्यांनी कोणासोबत युती करावी, आमच्यासोबत करावी का अधिक कोणासोबत करावी, सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही. आणि त्यांनी युती आमच्यासोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार नाही, आमचा तो स्वभाव नाही. मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त CM साहेबांना, शिंदे साहेबांना भेटलो, त्यांचे उपकार आमच्यावर आहे कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून. मला मंत्रीपद भेटल्याने त्याचा अजिबात राग नाही, वाईटही वाटत नाही, त्याच्यापेक्षा 1000 पट आनंद आजही आमच्या हृदयात आहे कारण आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं, म्हणून त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं, भेटलो,
आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली, फोन संपले, चर्चा संपली, ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील, जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही, ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहते तो झेंडा आम्ही ठेवू. सारंगी पाटलांची राजकीय भूमिका तुम्हाला योग्य वाटते? सागरवरचा फोन आला तर तो माझं काय म्हटलंय, ब्रह्मदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे का? ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का? ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे का?